आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी कल्लू कल्पू नाव येते. कल्लू काय कल्लू, चंदू वाचता येत नाही तुला. ते लपू लपून गेलं. कल्पू कोण आहे सांग ना बायको सांग. ते मी कल्पू म्हणायचे. अच्छा यांना कल्पू कल्पू म्हणतं काय. कल्पू बरे चांगलं आहे. कल्पू म्हणजे चांगलं वाटत ते याच्यामुळे कळलं नाही ते लपू. तुम्ही जवळ आहे ना. या जवळ या जवळ शाबाश. गौरीजी हे गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला दोघांना. गौरी अग घे ना घे. प्रेमाने आणलंय साहेबांनी घे. अरे केक खायला का आता पुढच्या अॅनिव्हर्सरीची वाट बघायची का. कापा केक. खायचं बरोबर सुस्त. चला चला केक कापा. चला आता नाव घ्या. घे ना. घेतेस ना. बरं थांब मीच घेतो. जीवापाड जपत जपत संसाराची करू नवी सुरुवात. जीवापाड जपत जपत संसाराची करू नवी सुरुवात. गौरीचा कल्पू कल्पूची गौरी. आता आम्ही दोघे नांदू सुखात. गौरी आता तू घे. घ्यावंच लागेल. कधी ना कधी प्रेमाची भेट होतेच प्रेमाशी. कधी ना कधी प्रेमाची भेट होतेच प्रेमाशी. कल्पेशरावांचं नाव घेते अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. वा 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 वा. अरे पण बिट्टी कुठं आहे. ती शाळेत गेली. मग संध्याकाळीच केक कापूया का आपण. कारण अशा आनंदाच्या क्षणी बिट्टी हवीच ना. बरोबर नाही का गौरी. हा ठीक आहे चालेल ना. संध्याकाळी केक कापू. तोपर्यंत आम्ही आमचं काम करून येतो. काय कल्पेश. अरे बापरे हे जर बाहेर गेले तर. नको नको. चल मी काय म्हणते. बिट्टी आली ना संध्याकाळी की आपण पुन्हा एकदा केक कापूयात. आता हा केक कापून घेऊया प्लीज. हो बायको बिट्टी आली ना की आपण तिघच मिळून केक कापू. अरे चला चला लवकर केक कापूयात ना आपण मग. बायको
माझी बायको ना मुलखाची लाजरी आहे बघा. पहिल्या अॅनिव्हर्सरीला पण अशीच लाजली होती. नंतर आम्ही घरात एकाच ताटात एकमेकांना भरवत केकच जेवलो. किती वर्ष झाली लग्नाला? 7-9. त्याचं काय ना साहेब, मी सोडून गेलेली ती 2 वर्ष मी मोजतच नाही. मला विसरून जायची ती. निघायचं, उशीर होतोय. रुद्र सर, हे आज घरी थांबले तर चालेल का? आज अॅनिव्हर्सरी आहे म्हणून म्हटलं. किती विचार जुळतात ना आपले. मी तेच म्हणणार होतो आता. मोठे साहेब, आजच्या दिवस फक्त घरी राहिलो तर चालेल का? आज अॅनिव्हर्सरी आहे ना. अरे वाय नॉट, आज तुम्ही दोघही सोबत एकमेकांबरोबर मस्त वेळ घालवा, एन्जॉय करा. चला चला, कॉफीचा टाइम झालाय. चला मी आणतो कॉफी बनवून, कॉफी बनवून, कॉफी बनवून. हॅलो. अरे काय येडे बनवता काय? हा कुठे आहे गाडी? सगळी सकाळ घालवली माझी. आधीच सांगतोय वेटिंगचं बिल वेगळं लागेल बरं का. हॅलो, कोण बोलतय? डोकं फिरलंय का? ऐ दबक्या फुट्याने बोलतोय आपण. गाडी उडवायला उभा आहे कधीपासून इथं? आपल्या टाइमची काय व्हॅल्यू आहे का? नाही. गाडी येईल बोलता बोलता येत नाही, काही नाही गाडी. हे कोण दबक्या फुटाने? कल्लू माईने सुपारी दिली ना आपल्याला, आपले 2 लाख. कोण तो रुद्र का काय? त्याच्या गाडीला ठोकायचं. त्याचा फोन नाही लागत आहे, हा नंबर आहे आपल्याकडे दुसरा. थांबायचंय की जायचंय? गाडी येते ना. तू थांब, जाऊ नकोस, तू ते येणार आहेत. हा बरं, रेडीच आहे आपण. राजन भाऊजी, कल्पितच्या मनात खरंच काळबिरा असेल का? तुम्ही पाहिलं ना रुद्र कसा वागतो हल्ली, नाहीतर असा कशाला वागेल तो? नाही मला नाही तसं वाटत, मला असं वाटतं की रुद्रचा काहीतरी अंदाज चुकतोय. पण काळजी वाटते हो रुद्रची. काही चुकीचा वागला तर तुम्ही बोला ना त्याच्याशी. ठीक आहे, आपण समजावून सांगू त्याला. आपण? नको नको, मी नको. मी बोलले तर पराचा कावळा करेल. तुम्हीच बोला त्याच्याशी. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी आत्ता. म्हणजे तुम्ही आत्ता बोललत तर बरं होईल, वेळ निघून जायला नको ना म्हणून. ठीक आहे. पुष्पा, रुद्र बरोबर जाता का तुम्ही? संधी चालून आली आहे, वेळ पण आहे, तर बोलाल निवांत त्याच्याशी प्लीज. कुठे निघालायस? इथेच जरा कामासाठी. चाललायस तर मलाही सोड.
काय झालं? काय नाही. चल चल. वा 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 बायको, काय डोकं चालवलंस? तुझं माझ्यावरचं प्रेम बघून माझे डोळे भरून आले ग. मला वाटलंच होतं तू घाबर. चुकून ऍक्सिडेंट मध्ये आपल्या कुंकवालाच काही झालं तर तुला माझी काळजी वाटली ना, म्हणून तू मला थांबवलंस. पण मी वाचलो तुझे रुद्र सर वास. त्यांना काही करू नका प्लीज. अगं आपण आम्ही असं कस आपल्या संसारात किती ढवळाढवळ करतात ते. आणि नवरा बायकोच्या मध्ये जर कोणी आलं तर नवऱ्याला राग येणारच ना. सांग ना अगं, लग्नाचं नसलो तरी काय झालं, मानतो तर मी तुला बायकोच ना. आता बघ त्या रुद्राची लुडबुड ना कायमची बंद करतो. आता माझी काळजी संपली. अरे डार्लिंग रडू नकोस ग. अगं तू समजतेस तेवढा दृष्ट नाही आहे मी. मी तर जीवे नाही मारणार, हातपाय तोडतो फक्त. आणि आपण आपण साहेबांना मदत करूयात ना. खुर्ची आहे काय कधी? खुर्ची खुर्ची आहे? चाक लावून ठेवतो ना, म्हणजे साहेबांना वापरता येईल ना. अगं तयारीत राहायला हवं, कधीही काही होऊ शकत. आणि ऍक्सिडेंट तर होणारच आहे. थोड्या वेळात साहेबांची गाडी अशी अशी चिरडली जाणार. वाहने सावकाश चालवा. तुला कुठे सोडू काका? तुला कुठे सोडू? कुठे सोडायचं हे समजायला तर पाहिजे ना, नाही का? म्हणजे रुद्र मला एक सांग, गौरी खरंच संकटात असं तुला वाटत? मला वाटत नाहीये, मला खात्री आहे. मला दिसतंय गौरीजी आणि बिट्टीवर कसलं तरी प्रेशर आहे. हे कोणी गौरीने सांगितलं तुला? मला कोणी सांगायला का पाहिजे? मला दिसतंय, म्हणूनच तर त्यांच्या नवऱ्याबद्दल माहिती काढायचा मी आणखी प्रयत्न करतोय. रुद्र हे बघ, हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. तिचा नवरा आधी चुकला असेल पण आता तो खूप चांगला मागतोय रे. आणि हे बघ, गौरीला आम्ही मुलगीच मानतो की नाही? अरे मग तिचीही आम्हाला काळजी आहेच. काका जे दिसतं ते खरं नसतं नेहमी. तो तुम्हाला तेच दाखवतोय जे त्याला तुम्हाला दाखवायचंय. पण खरं काय ते मला दिसतंय, तुम्हाला दिसत नाही. हे बघ रुद्र, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आम्ही. अरे आम्ही बघतोय ना आता. हे बघ, तो माझ्या मते सुधारलाय, भला माणूस वाटतोय मला आता तो. काय तुला माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास आहे? हे बघ तसं नाही रुद्र. अरे तो जर वाईट असता तर गौरीने तसं सांगितलं असतं. नंदाईने विचारलं तिला पण ती म्हणाली मी आनंदी आहे, खुश आहे त्याच्या बरोबर. रुद्र सर फोन उचला प्लीज. जिथे आधी ते थांबा रुद्र सर प्लीज. रुद्र सर. हे बघ रुद्र, मला तुझ्या भावना पूर्णपणे समजत आहे.
पण मला आता असं वाटतंय की हे सगळं करायची काही गरज नाहीये. अरे त्या दोघांचा संसार आता कुठे आनंदाने सुरू होतोय, तू उगाच ढवळाढवळ करू नको बरं त्यांच्यामध्ये. व्यवस्थित असं रुद्रा, ते तू नीट बघ ना, सगळं सुरळीत आहे रे. मला नाही वाटत सगळं सुरळीत चालू आहे. मी गौरीजी आणि बिट्टींना त्याच्या विश्वासावर नाही सोडू शकत, आणि मी त्याचा खरा चेहरा शोधल्याशिवाय गप्प नाही बसणार. रुद्र सर फोन उचला प्लीज, रुद्र सर, रुद्र सर फोन उचला प्लीज. गौरीजी का फोन करताय? गौरीजी आणि बिट्टीला त्याने काही केलं तर नसेल ना? रुद्र सर, रुद्र सर, रुद्र आली बातमी सांग ना, म्हणजे ठोकली ना गाडी? थांब. हॅलो 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 बोला ना. हॅलो रुद्रशेत, रुद्रशेत बोला ना. नाही तुम्ही तुम्ही कोण बोलताय? हॅलो सांगा ना. हॅलो काय गेली? मला असं नव्हतं करायचं का? मी फक्त हातपाय मोडणार होतो. हे काय झालं, काय होऊन बसलं हे सगळं आपल्या हातात नसतं ना. आता ऍक्सिडेंट झाल्यावर हात तुटणार, पाय तुटणार, डोकं फुटणार, हे आपल्या हातात असतं का? हे सगळं ना, हे सगळं त्या वरच्याच्या हातात आहे. रुद्र सर पण गेले का आता वर? जीव घ्यायचा ना मग माझा गेले आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तू रडणार बरं दिसत का ते? हस बघू, हस हस ना, हस ना. तिकडे बंगल्यात ही आनंदाची बातमी मिळाली का नाही? कशी सावरतील स्वतःला या दुःखातून? आलोच. ऍक्सिडेंट झालाय, ऐकलं का? ओ ऍक्सिडेंट झालाय, ऍक्सिडेंट. ओ पुष्पा साहेब, ओ पुष्पा साहेब. मालकीनबाई, मालकीनबाई. काय झालं मालकीनबाई? ओ ऍक्सिडेंट झालाय, ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? कोणाचा ऍक्सिडेंट झालाय? अहो रुद्र साहेबांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय
नंदाई शांत काय होणार नाही रुद्रला शांत पुष्पा हे पण गेलेत त्याच्या बरोबर म्हणजे यांना सुद्धा नंदाई नंदाई तू शांत काही होणार नाही त्यांना कल्पेश कुठे आहेत ते कुठल्या हॉस्पिटलला आहेत त्यांना ग्रॅव्हिटी हॉस्पिटलला नेले पुष्पा मला घेऊन चल तिथे हो चल जाऊया ना चल शांत काही होणार नाही काही काही होणार नाही नंदाई शांत काय झालंय काय झालंय पुष्पा भाऊजी वहिनी रुद्रच आणि राजन काकांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय काय हो ऍक्सिडेंट हो मी पण येते तुमच्या बरोबर हो आपण निघूयात तुम्ही नंदाईला सांभाळ मी गाडी काढतो नंदाई ऍक्सिडेंट झाला हो नंदाई जा जा असही शेवटच्या क्षणी आपली माणसं हवीत ना सोबत